यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। अजित पवार गट घड्याळ चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवणार, शरद पवार गटाची चिन्ह स्थगितीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। शिवसेनेला विचारात न घेता भाजपची यादी, शिंदेकडून नाराजी व्यक्त, धुळे अचलपूर उरण नालासोपारा देवळीच्या जागांवरून मुख्यमंत्र्यांची नाराजी। अजित पवार गटाचे नाना काटे शरद पवारांच्या भेटीला, नाना काटे चिंचवडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक। भाजपचे माजी आमदार सुरेश धस फडणवीसांच्या भेटीला, धस आष्टीमधून लढवण्यासाठी इच्छुक, राहुल कुल राम सातपुतेही सागर बंगल्यावर। राज पुरोहित आणि फडणवीसांच्या भेटीनंतर राहुल नार्वेकर फडणवीसांच्या भेटीला, राज पुरोहित नार्वेकरांच्या विरोधात बंडखोरीच्या तयारीमध्ये होते। पुण्यातील खेड शिवापूर परिसरामधील 5 कोटींची रोकड आयकर विभागाकडे सोपवली, सत्ताधारी आमदाराची गाडी असल्याची प्राथमिक माहिती, अमोल नलावडे नावाच्या व्यक्तीच्या नावे गाडीची नोंदणी। मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावरून फोन आल्यानंतर प्रकरण मिटवलं, 5 कोटी जप्त करून 10 कोटी झाडी डोंगरामध्ये पोहोचले, 30-30 कोटी लवकरच वाटप करतील, संजय राऊतांचा आरोप। रोकड जप्त प्रकरणामध्ये माझा कोणताही संबंध नाही, मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न, अमोल नलावडे शेकापचा कार्यकर्ता शहाजी बापू पाटलांकडून स्पष्ट। कार बाळासाहेब आजबे नावाच्या व्यक्तीला विकली, आधी शेकापचं काम करायचो, आता कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, कारवाईला सामोरं जाण्यास तयार, अमोल नलावडेंची माहिती। एकूण 5 गाड्यांमध्ये 25-30 कोटी होते असा अंदाज, अँब्युलन्स आणि टँकरचा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी होणार, खेड शिवापूर प्रकरणावरून रोहित पवारांची टीका। ज्याचे पैसे सापडले त्यासंदर्भात चौकशी करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल, खेड शिवापूर टोलनाक्यासंदर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंच्या भेटीला, जागाट पॉवर चर्चा करण्यासाठी थोरात मातोश्रीवर। थोरात पवारांना भेटून मातोश्रीवर येतील, मातोश्रीवर जागांबाबत चर्चा करून विषय संपवून टाकू, संजय राऊतांची प्रतिक्रिया। कुडाळमध्ये उद्या मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये सभा, उद्या दुपारी 4 वाजता निलेश राणे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। नाशिकच्या देवळालीमध्ये भाजपच्या माजी नगराध्यक्षांसह 17 माजी नगरसेवकांचे राजीनामे, केदा आहेर यांना उमेदवारी नाकारल्यानं पदाधिकारी नाराज। अजित पवार आणि अमोल मिटकरींची भेट, मिटकरी अकोट विधानसभेसाठी आग्रही, दादा गटाची संध्याकाळपर्यंत यादी जाहीर होऊ शकते, मिटकरींची माहिती। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट 96 ते 98 जागा लढवणार, सूत्रांची माहिती, तिढा नसलेल्या जागांवर ठाकरे गटाकडून 53 उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश। दादर माहीम मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरेंकडून आढावा, दादर माहीममध्ये अमित ठाकरे उभे राहणार असतील तर उमेदवार द्या, कार्यकर्त्यांची मागणी। आमदार सतीश चव्हाण यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश निश्चित, 1 ते 2 दिवसांमध्ये सतीश चव्हाण पवार गटामध्ये प्रवेश करणार। अमित ठाकरे आणि संदीप देशपांडेंची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता, माहीममधून अमित ठाकरे तर वळीमधून संदीप देशपांडेंची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। लॉरेन्स बिश्नोईचा एन्काउंटर करणाऱ्याला करणी सेना 1 कोटी देणार, करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांची घोषणा, सुखदेव सिंग गोगामेडींच्या हत्येनंतर करणी सेना आक्रमक। यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।